आई ओ आई काय करतो? आई ओ आई बोल ना प्रकाश, काय म्हणतो? आई मी काय म्हणतो, नागपूरले जाऊन राहिलो आज. कायच्यासाठी रे प्रकाश, कायच्यासाठी? कोणतं काम पडलं बाबा तुले नागपूरले जाऊन राहिला? रिंकू नगी बोलावलं काय तुले? नाही नाही आई, रिंकू नगी नाही बोलावलं. लोटा वेटर घ्यायचंय म्हटलं तर तेच पावाले जातो. लोटा वेटर कोण घेऊन राहिलं? मले तर काही माहितच नाही. मीच घेतो म्हटलं आई, तर जाऊन पाहतो. काय बोलतो, लोटा वेटर घेऊन राहिला? तू या बाबाले विचारलं? हा आई, बाबाले विचारलं तर बाबा म्हणते जाय म्हणते, जाऊन पाय म्हणते, किंमत गिंमत विचार, न परवडलं तर घेऊ म्हणते. हा काय, तर जाय मग बाप्पा पाहून ये. नवीन वाला घेऊन राहिला का जुनं पुराणं? नाही नाही आई, जुनं नाही घेत. जुनं तर जुनं होते, एकदा बिघडलं का बिघडतच राहते. जुनं नाही पाहत, नवीनच पाहले जात आणि नवीनच घेऊ लेखाले. बरं बरं जाय मग. अरे प्रकाश, मी काय म्हणतो, आता तू जाऊनच राहिला नागपूरले, तर जाशील का रिंकूच्या घरी? आई आता नागपूरले जातो तर रिंकूच्या घरी नाही जाणार काय? जाईन ना. तर एक काम करतो काय, तू जाऊनच राहिला तर बबिताले आणि गण्याले घेऊन जाय, तेही घुमणं होऊन जाईल तुझ्या बरोबर. आई मी नागपूरले घुमाले नाही जात, कामी जाऊन राहिलो कामी. रिंकूच्या घरी बी जाईन तर 10-15 मिनिट बसन आणि मग आणखी येऊन जाईन वापस. बबिताले आणि गण्याले कुठं घुमत बसन मी? राहू दे बबिताले, राहू दे बबिताले की नाही नेत, कामी जाऊन राहिलो मी, एखाद्या वेळेस घेऊन जाईन. ऐक ऐक प्रकाश, माई गोष्ट ऐक तू शांततेनं. मी काय म्हणतो, तू लोटा वेटर घ्यायला जाऊन राहिला तर तू तुझं काम कर ना, आणि बबिताले रिंकूच्या घरी नेऊन दे. तुझे कामही होते आणि बबिताचं घुमणंही होते, बबिताने रिंकू घुमायला जाईन मग. आई तू ये बरोबर आहे, मी रिंकूच्या घरी नेऊन देईन बबिताले, पण माय चक्रास मारणं होईन ना मग. जाणं येणं जाणं येणं दोन वेळा जाणं येणं करा लागन मले, आणि माझ्याजवळ एवढा काही टाईम नाही. पाहिजो येणं झालं तर आज येजो, नाही तर आज मुक्का मी रिंकूच्याच घरी. काय आई, आता पेरणीचा टाईम आहे आणि मुक्कामी राहणं परवडते काय? मुक्कामी की नाही राहत, आजच्या आजच येऊन जाईन मी. आजच्या आजच येऊन जाईन म्हणतो मी, तर उद्या तू वावर पेरून राहिला काय? बी गीत आणायचं आहे अजून, गेहू आणायचं आहे, सोला आणायचं आहे, आणि कधी वावर पेरतो तू? 2 दिवस तर टाईम आहे ना, तर थांबून जा जा 1-2 दिवस. नाही नाही आई, मी गी नाही थांबत, बबिताले थांबायचं असन तर बबिताले ठेवन मी तिथं 2-1 दिवसासाठी. बरं पाहिजो बाप्पा पाहिजो, थांबूशा अटन तर थांबजो, नाही तर येऊन जा जा तू. हा आई. बबिता काय करून राहिली इकडे यावा? काय झालं आई, काय म्हणता? बबिता मी काय म्हणतो, प्रकाश नागपूरले जाऊन राहिला तर जाय म्हटलं, तू बी घुमून फिरून येऊन जाय. कधी जाऊन राहिले गण्याचे बाबा नागपूरले? आत्ता आत्ता निघूनच राहिलो मी नागपूरसाठी. चालत असन तर कर तयारी पटकन, आणि गण्याले बोलाव कुठं गेला तर. आई पण आता वेळेवर, वेळेवर कशी तयारी होईल? अमाय वेळेवर काय तयारी नाही होत काय? 2 कपडे भर बॅगेत आणि जाय. तयारी करायला काय टाईम लागते हो बबिता? 2 साड्या घेऊन घे आणि ब्र चप्पल जे लागते लागते सामान घेऊन जाय. काय बोलताय, मुक्कामी जा लागते काय? मी म्हटलं लय दिवसाची गेली नाही तर आहे 2-1 दिवस रिंकूच्या घरी. आई मुक्कामी म्हणता पण 8 तारखेचा तर कार्तिक पौर्णिमा आहे आणि आपण त्या दिवशी तुळशीचं लग्न लावतो, तर मग कसं? पाहिजो येणं झालं तर ये जा, नाही तर ये जो लेखाले 9-10 तारखेपर्यंत. तुळशीचं लग्न काय लावून घेईन मी. तुळशीचं लग्न काय बबिता? तुळशीचं लग्न मी आणि चंद्रकलाले बोलावून घेईन आणि 3-4 पोट्टे वाटते. पाहतो बबिता पाहतो मी ते कसं काय करायचं आहे, तर जाय तू जाय मस्त घुमून ये. ठीक आहे येणं झालं तर 8 तारखेलाच येऊन जाईल. रिंकू ताई काय म्हणते तर पाहा लागेल. बरं बरं कर मग तयारी. गण्याचे बाबा तुमचे किती जोडी कपडे घेऊ? बबिता माय काय कपडे घेत, मी नाही मुक्काम करत, मी आजच्या आजच वापस येईन. कपडे फक्त तू ये आणि गण्याचे घे. घेऊन जाणार घेऊन जाणार 2 जोडी. रिंकूनं म्हटलं थांब दादा थांब दादा, तर मग काय नाही म्हणशील काय, थांबाच लागेल ना, तर 2 जोडी घेऊन जाय. बरं ठीक आहे बबिता, 2 जोडी पकड, पण माय पक्क पक्क नाही आहे, आजच वापस येईन मी. येशीन तर येशीन, न्याले काय हरकत आहे, घेऊन जा ना. मन आहे ना, एक भूक असो की नसो पण शिदोरी असो म्हणते, तसं घेऊन जाय. थांबत असन तर थांबशील, नाही तर वापस ये. पण कपडे न्याले काय होऊन राहिलं असं कोणतं ओझ होते, 2 जोडी कपडे न्याले, घेऊन जाय मग.
घे मग बबीता, दोनक जोडी घेऊन घे माझे कपडे. बरं बरं ठीक आहे. बरं झालं वेळेवर आला गण्या. काऊन बाबा? चल ना कर ना तयारी, तयारी कर बरं, आत्याच्या गावाला जाऊन राहिलो आपण, कर मग पटकन तयारी. खरंच आई, खरंच परीले पाहायला जाऊन राहिलो आपण. हा ना गण्या, परीले पाहायला जात आहे ना आपल्याला, कर ना मग लवकर तयारी कर. आई मले काय तयारी करा लागते, हात पाय धुतलं म्हणजे झालं. बबीता गोष्टीच नको करू, निघायचं आहे आपल्याला. घे बरं लवकर लवकर पॅक कर कपडे आणि ये बाहेर. हा गाडी काढा तुम्ही, येतो मी. ये मग लवकर, टाइम नको लावू. नाही नाही टाइम गेम नाही लावत. आई रिंकूताईसाठी काही न्याय लागते का? पाय असं आहे आपली तर प्रकारचं काम, कोणतंही काम वेळेवर सांगते, वेळेवर 2 दिवस पहिले सांगून नाही ठेवत. आता पहिले सांगितलं असतं तर वावरातून संत्र नाही आणले असते काय थैलाकभर. आता तर घरी संत्र बी नाही आहे आणि काय नाही तर ताई काहीच नाही न्याय लागत काय मग रिंकूताईसाठी. एक काम कर, पालीतभर तुले तुरीची डाळ बांधून देतो, थेच नेले काले. बरं ठीक आहे देऊन द्या मग. बबीता कर लवकर तयारी, कितीक वेळ आहे? थांबा ना गण्याचे बाबा, थांबा ना 15 मिनिट तर थांबा. लवकर कर ना तयारी. थांब ना रे थांब ना, 10 मिनिट तर थांब. हा भाई 10 मिनिट थांबतो, लवकर कर म्हणा बबीताले. हा हा येते येते 10 मिनिटात येते. घाई घाई साहेब बापा ह्या पोराले तर. चाल बापा पालीक भर तुरीची डाळ देतो आणि 2 किलो ज्वारी देऊन देतो. जवईले भाकरी आवडते. आई आपण आत्याच्या घरी किती दिवस राहू मग? आत्याच्या घरी काय राहू 2 दिवस. काय आई फक्त 2 दिवस? मी म्हटलं मस्त आता 10 दिवस राहू म्हटलं आत्याच्या घरी. नाही रे 10 दिवस काय लेत, मी शाळा लागते ना मग, शाळेत नाही जायला लागत काय? काय आई बाबा बी आज नाही ते आपल्याला पहिलेच न्याले नाही पाहिजे होता आत्याच्या गावाने. गण्या सर बसणार जास्त नाही घाला लागत गाडीवर. आई मी इकडच्या साइड न पाहतो न गाड्या पाहतो न येणारी जाणारी. गाडीच नाही पाहिले काय कधी? गाडीच नाही पाहिले काय? सरळ बस सरळ. आई पर्स पकडू काय? नाही राहू दे ना रे, राहू दे ना, पाळी निघून देशील, राहू दे बस बरं चुपचाप बस. काय होय गण्या काय होय, सरळ बसणं नाही होत काय? सांगून दे मले बाबा. चुपचाप बसतो, बसलोय मी. बबीता बसव त्याले, बरोबर बसव ना, हालू नको म्हणा त्याले गाडीवर. ये का नाही इकडे तोंड कर बरं, तुम्ही पडशील ना मला पाडत होती या बरोबर. नाही 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 पाडत तुम्ही. सरळ बस म्हटलं ना सरळ बस. अरे वा आता मी मस्त परी सोबत खेळन, परीच्या घरी गेल्यावर खेळतो ना बाप्पा खेळतो. चाल तर पहिले हाय बोल काय म्हणतो. अवरंगू मी काय म्हटलं, तुही वहिनी अन दादा येऊन राहिला. कुठ आहे, कुठे येऊन राहिले दादा वहिनी? अव तुयास घरी येऊन राहिले, तुयास घरी आताच निघाले. काय बोलताय खरंच येऊन राहिले घरी का मजाक करून राहिले तू? माय रिंकू मी काय मजाक करतो काय तुझ्या सोबत, मजाक करतो काय, खरंच येऊन राहिले आताच निघाले दादा वहिनी अनगण्या तिघ बी जण येऊन राहिले. हा काय आई तर मुक्का मी येऊन राहिले का आजच्याच वापस जाईन? बबीता न गण्या तर मुक्का मी येऊन राहिले, पण तुझ्या दादाचं काही खरं नाही, कामी येऊन राहिला तो. राहत नाही म्हणे मी, जातो ना येतो असा म्हणत होता, तर त्याचं काही खरं नाही, राहते नाही राहत. हाव काय आई, चांगलं आहे ना मग वहिनी येते तर, लय दिवस झाले वहिनी आली नाही, जा लागल मग वहिनी सोबत घुमाले. नेजो लेकाले नेजो, बबिताले आणि गण्याले नेजो घुमाले. हाव नाही काय च्या नाही येऊन राहिले आई दादा न वहिनी? गाडीनच येऊन राहिले ते. हाव काय गाडी नाही येते? हाव हाव गाडीवरच येते, आता वेळेवरची तयारी, बस न येतो म्हटलं तर कधी पोहोचन बाप्पा ना कधी ये नवीन प्रकारचं. हाव काय गाडीवर काय एकाच दिवशी जाणं येणं बी होते, म्हणून म्हटलं असं दादा क गाडीवरच जा. नाही तर काय मग, आज रविवार आहे तर जवळ घरीच असन. नाही नाही आई परीचे पप्पा आज घरी नाही आहे, ऑफिस मधले मित्र आहे तर एका मित्रानं घरी बोलावलं दिवाळीचा नाश्ता करायले. हाव काय, हा आता बाकी दिवशी ड्युटीवर जाते आणि रविवार दिवशी सुट्टी राहते तर बोलावलं सण आज. हाव नाही आता रविवारी सगळे घरी राहते ना, रविवारी टाइम ही राहते म्हणून आज बोलावलं. परीचा आवाज तर लय जोरात येऊन राहिला. हाव नाही रडून राहिली ते. पाय पाय मग तिले पाय ठेवतो फोन. ठीक आहे ठेव मग फोन, पाय तो मी इले. हाव हाव पाय मग चारून गिरून दे, भुंगीक लागली असं तर. हाव आई चारून देतो. बरं ठीक आहे ठेव मग फोन. काय करून राहिली शांताबाई?
काही नाही चंद्रकला, काही नाही करत, ये ना बस घरात पाहतो तिकडे तर बबिता नाही, गण्या नाही, प्रकाश नाही, कुठं गेले बापा सगळेचे सगळे? हा काय घरीच नाही तर कुठून दिसन तुले घरात? हा काय घरी नाही आहे ना, गेली वाटते बबिता भावाच्या घरी, लवकरच येते आठवण भावाची. नाही व चंद्रकला, तिच्या आईच्या घरी नाही गेली, ते रिंकूच्या घरी गेली. रिंकूच्या काय बोलतो शांताबाई, कधी गेली रिंकूच्या गावाले? काय बोलतो शांताबाई, रिंकूच्या घरी गेली बबिता? हा हो रिंकूच्या घरी गेली, लय दिवस झाले गेली नाही ते. तर तिले म्हटलं प्रकाश जाऊन राहिला तर जाय घुमून येऊन जाय म्हटलं. वेळेवरच तयारी केली वाटते बबितानं. हा ना बस ना चंद्रकला, बस ना, आली तेव्हापासून उभीच आहे. अमाय उभी आहे तर काय झालं? बस ना बस ना, पाय घे दुकान, ये बरं बस. घे बापा शांताबाई बसले. चांगलं केलं शांताबाई पाठवून दिलं बबिताले तर रिंकूच्या घरी. नाही तर काय व मग पाठवा लागते. काय व चंद्रकला, जवळचं तर लय मन आहे. दिवाळीत आले होते तर म्हणत होते ये जा म्हणे सगळे जण, ये जा येतच नाही, एक येते तर एक नाही येत असे म्हणत होते जवळ. पाहू शांताबाई पाहू, एखाद्या दिवशी जाऊ लेकाले सगळेचे सगळेजण. पाहू लेकाले उन्हाळ्यात गे जाऊ. हा हो उन्हाळ्यात तसं सगळे जण रिकामेच राहते. नाही तर काय मग वाराचे कामधंदे नाही रा, आणि मस्त मार्च एप्रिल महिन्यात घुमणं फिरणे होते, आणि 8-15 दिवस राहिलं तर वावराचं टेन्शन नाही ना काही नाही. पाहू मग शांताबाई उन्हाळ्यातच पाहू, प्लॅन करू मस्त आणि जाऊ लेकाले. नाही तर काय मग चंद्रकला, वावरनं घर, वावरनं घर तर नेहमीचेच आहे कामधंदे, घुमा फिराले बी गेलो पाहिजे. हाव ना शांताबाई. काय हो गणेश बाबा तुम्ही चालले आणि मग मी येईन कशी? कशी येईन म्हणजे येताना येत काय, बस मध्ये बज्जा डेपोतून तर सरळ वरुड डेपो येतोच मग मी वरुडले घ्याले. नाही तर काय वहिनी, आता 2 दिवस थांबले असते दादा तर काय बिघडत होत, काम आहे ना काम आहे, दादाच्या मागे तर कामच राहते. रिंकू थांबलो असतो पण वावराचे काम आहे ना सध्या, पुढच्या वेळेस येईन तेव्हा थांबन. आता हाय ना तुही वहिनी, वहिनी आहे, गण्या आहे, हाय ना 2-1 दिवस घुमजो मस्त वहिनी बरोबर. दादा वहिनी ना मी तर जाईनच घुमाले, पण तुम्ही थांबले असते तर पाईन ना मी पाईन, एखाद्या वेळेस येईन मी मस्त फुरसदन, राहीन मग 8-1 दिवस. दादा काय नेहमीच म्हणते राहीन ना रिंकू, मी 8 दिवस राहीन, 15 दिवस राहीन, आणि रात्रभर नाही राहत, आले क चालले, आले क चालले. रिंकू थांबलो असतो पण ह्या वेळेस नाही थांबू शकत, लोटावेटर पाहले आलो तर त्याच्यानं घेऊन आलो मी बबिताले, नाही तर मी एकटाच येणार होतो आज. आई म्हणते जातात तर घेऊन जा म्हणते बबिताले, राईन म्हणते रिंकूच्या घरी 2-3 दिवस म्हणून आणलं तिले सोबत. हा काय असं दादाचं काम, चाय नाश्ता झाला आणि चालले लवकरच. बरं ठीक आहे येतो मग रिंकू. काय दादा परीचे पप्पा बी म्हणन थांबवलं नाही म्हणन? पाय ना पाय परीले, पाय काय म्हणते परी तर रडून राहिली. हाव हाव पाय तुम्ही तिले. येतो मग आ रिंकू. हाव दादा या मग. दे ना बबिता दे ना चार्जर. ह्या पण तुमचा चार्जर आहे घेऊन जा. ठीक आहे मग बबिता येतो मी. न काय म्हणते ज्या दिवशी तू गावाला येशील त्या दिवशी फोन करून सांग, जो येईन मग बस स्टॉपवर घ्यायले. ठीक आहे ना, ज्या दिवशी मी येईन त्या दिवशी लावून तुम्हाला फोन. न काय म्हणते घरी गिरी पोचल्यावर फोन कर जा मले. हाव हाव घरी गेल्यावर लावतो मी फोन. बरं ठीक आहे जा मग पाहून घ्या लोटावेटर. ठीक आहे मग बबिता, आता मी वापस येणार नाही तर तिकडच्या तिकडे पाहतो लोटावेटर आणि घरी जाईन मग. बरं बरं येतो आ रिंकू येतो. राग आला वाटते रिंकूले, रिंकूच्या घरी नाही थांबत. नाही तर काय दादा राग नाही तर काय येईन, थांबत नाही ना काही नाही. थांबन ना रिंकू थांबन, पुढच्या वेळेस येतो मी, राहीन मग 8-10 दिवस. ठीक आहे ना दादा ये जा बा पुढच्या वेळेस. परी बाय. बाबा बाय. आई बाबा बाहेर गेले आपल्याला घुमायला नाही नेत काय? गण्या घुमाले जायचंय काय? हाव ना त्या घुमाले जायचं होतं ना मले, नेलं नाही बाबा ना, चालले गेले एकटे. अरे जाऊ ना आपण, जाऊ ना घुमाले, उद्या जाऊ मस्त. कुठं कुठं जायचंय तुला सांगून दे. आत्या आपण काय, आपण सगळ्या ठिकाणी जाऊ. बरं बापा बरं जाऊ सगळ्या ठिकाणी जाऊ. पा मग वहिनी गण्याले घुमाले जायचंय म्हणते. हाव ना आईनं म्हटलं का नाही घुमाले ने घुमाले ने, म्हणून त्यानं नांदा लावून ठेवलाय घुमाले जाऊ घुमाले जाऊ. हाव काय नाही तर काय मग घुमाले म्हटलं म्हणजे मजाच येते त्याले तर. उद्या ना गणे आपण मस्त घुमाले जाऊ, मंचुरियन खाले, नूडल्स खाले, पाणीपुरी खाले, चालशील ना?
हावा त्या मी पाणीपुरी खाईन, मले पाणीपुरी लय आवडते। हाव हाव चाल जाऊ मग उद्या जाऊ। पहा मग मित्रांनो, आज माझी वहिनी आली घरी, मी तर लय खुश आहे। उद्या मस्त आम्ही घुमाले जाऊ। चला मग भेटू उद्याच्या नवीन भागात। आणखी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलले सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। चला मग भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।